पातळी कोणती, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. इकोसिस्टम, इकोसिस्टम इज अ फॉर्म बाय अबायोटिक कॉम्पोनंट्स अँड बायोटिक कॉम्पोनंट्स. म्हणजे इकोसिस्टम्स मध्ये तुम्हाला माहिती दोन घटक महत्वाचे असतात, बायोटिक आणि अबायोटिक. आता हे अबायोटिक घटक कशापासून तयार होतात, तर अबायोटिक घटक आर फॉर्म बाय द नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे निर्जीव वस्तूपासून जे घटक तयार होतात त्यांनाच आपण अबायोटिक फॅक्टर्स असे म्हणतो. आता ह्या नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव घटकामध्ये दोन घटक महत्वाचे असतात. म्हणजे एक आहे भौतिक घटक, तो आपल्या भौगोलिक शास्त्राविषयी रिलेटेड असतो. दुसरा रासायनिक घटक म्हणजे केमिकल फॅक्टर्स. भौगोलिक घटक, भौगोलिक घटकामध्ये एअर, वॉटर, वेपर्स, मिनरल, सॉइल, सनलाईट ह्या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. म्हणजे परिसंस्थेमध्ये आपल्याला माहिती, परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक हा म्हणजे प्रत्येक बायोटिक फॅक्टर्स डिपेंड्स ऑन द अबायोटिक फॅक्टर. म्हणजे की परिसंस्थेमध्ये सजीव घटक हा पूर्ण निर्जीव घटकावरती अवलंबून असतो. म्हणजे त्याला जगण्यासाठी हवेची गरज असते, जीवन सजीवातील जीवन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्याला पाण्याची गरज असते, मिनरल्स, सॉइल या सगळ्या घटकांची त्याला गरज असते. मग हे सगळे घटक म्हणून एक फिजिकल फॅक्टर्स हे तयार होतात. अँड केमिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स म्हणजे न्यूट्रिएंट, मिनरल्स अँड वॉटर, म्हणजे ते रासायनिक घटक म्हणून तयार होतात. केमिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर म्हणजे रासायनिक घटक. रासायनिक घटकांचा सुद्धा या परिसंस्थेवरती खूप मोठा परिणाम होतो. रासायनिक घटकांमध्ये न्यूट्रिएंट, मिनरल्स, मिनरल्स आणि वॉटर या घटकांचा समावेश असतो. आणि यापासून दीज फॅक्टर्स आर डिवायडेड इंटू टू फॉर्म्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम हे सगळे एलिमेंट्स रूपात आपल्या वातावरणामध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सुद्धा या वातावरणामध्ये किंवा वनस्पतीमधील प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स या स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. आता बी पार्ट म्हणजेच आपला कॉम्पोनंट्स ऑफ बायोटिक कॉम्पोनंट्स. बायोटिक फॅक्टर्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना आपण बायोटिक फॅक्टर्स असे म्हणतो. बायोटिक फॅक्टर्स मध्ये ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक या पार्टचा समावेश असतो. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, की स्वयंपोषण. म्हणजे जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक असे म्हणतो. आणि हेटरोट्रॉपिक म्हणजे दे आर डिपेंड ऑन अदर्स एनिमल्स. म्हणजे दुसऱ्यांवरती जे अवलंबून असतात त्यांना आपण परपोषी एनिमल्स असे म्हणतो. मग सजीवांमध्ये दोन प्रमुख प्रकार असतात, ऑटोट्रॉपिक अँड हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आर ओनली वन मीन ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मध्ये प्लांट्स, प्लांट्स म्हणजे तिथे प्रोड्युसर्स म्हणून या इकोसिस्टम्स मध्ये फॉर्म होत असतात, प्रोड्युसर्स. देन हेटरोट्रॉपिक आर डिवायडेड कंझ्युम फॉर्म. हेटरोट्रॉपिक आर डिवायडेड इन टू पार्ट्स, कंझ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. प्रोड्युसर्स मीन्स प्लांट्स अँड कंझ्युमर्स आर ॲनिमल्स अँड डिकम्पोजर्स आर टू इन्सेक्ट्स. कंझ्युमर्स, कंझ्युमर्स मध्ये ॲनिमल्स, ॲनिमल्स असतील. ॲनिमल्स म्हणजे अशा प्रकारचे की ते प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी या तीन भागामध्ये विभागलेले असतात. जसे की आपल्याला माहिती प्लांट हे प्रोड्युसर्स म्हणून आपण ओळखले जातात. प्रत्येक घटक हा प्लांट, सजीवातील प्रत्येक घटक हा प्लांट्स वरती अवलंबून असतो. आणि जे काही ऍनिमल असतील ते ऍनिमल्स हे प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे की फक्त इट इज ओनली ईट फ्रॉम द हर्बिवरस प्लांट्स. म्हणजे ते फक्त ग्रीन प्लांट्स ईट करतात त्यांना आपण हर्बिवरस असे म्हणतो. ते कॉल्ड प्रायमरी कंझ्युमर्स. अँड सेकंडरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स आर डिपेंड ऑन द प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे शाकाहारी प्राण्यांवरती जे अवलंबून असतात त्यांना आपण सेकंडरी कंझ्युमर्स असे म्हणतो. जसे की बेडूक, हरी वगैरे हे सगळे बेडूक हे सेकंडरी कंझ्युमर्स मध्ये फॉर्म्स होतात. अँड टर्शरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स म्हणजे की सेकंडरी कंझ्युमर्स वरती जे ॲनिमल डिपेंड असतात त्यांना आपण टर्शरी कंझ्युमर्स असे म्हणतो. की हे ॲनिमल्स वाघ, सिंह वगैरे हे हरी, मेंढी, शेळी यांच्यावरती अवलंबून असतात. त्यांनाच आपण टर्शरी ॲनिमल्स असे म्हणतो. अँड डिकम्पोजर्स, डिकम्पोजर्स इज कॉल्ड अ इन्सेक्ट्स.
6 मीन स्मॉल स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम जे की मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजर्स म्हणून काम करतात. कुठल्याही ऍनिमल्स डिस्ट्रॉय झालेले ऍनिमल्स डिकम्पोजर्स करून डिकम्पोजर्स घडवून आणतात आणि ते टोटली सॉइल्स मध्ये मिक्स होण्यासाठी हेल्प करतात.